तर पुणे शहर काँग्रेसचा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचलाय. शहराध्यक्ष बदला, बागवे गटाचं खरगेंना साकडं आहे. अरविंद शिंदे शहराध्यक्ष नकोत, बागवे गटांची मागणी असून लोकसभेत शिंदेंचं पक्षविरोधी काम बागवे गटाचा दावा आहे. तर विधानसभेच्या तोंडावर शहराध्यक्ष बदलणं अयोग्य आहे. काँग्रेसचे प्रदेश प्रभारी चेनितला यांनी भूमिका घेतली आहे. शिंदे हे पटोलेंचे नातेवाईक असल्यामुळे कारवाई होत नाही असे देखील सांगण्यात येत आहे. आणि याविषयीची अपडेट्स घेऊयात. आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत आहेत. चंद्रकांत, गुड मॉर्निंग. बागवे गटानं थेट आता खरगेंनाच साकडं घातलेलं आहे. हो, बरोबर आहे मनाली. परवा दिवशी टिळक पुरस्कार जो पुण्यात व्हायचा तो यावेळी तो दिल्लीत झाला. त्या टिळक पुरस्कारालाही सगळी मंडळी गेली होती. तेव्हा त्या मंडळींनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांची भेट घेतली आणि हे सगळं गाऱ्हाणं त्यांच्या समोर मांडलं. कारण ही मंडळी यापूर्वी चेनितला जे प्रभारी आहेत त्यांना जाऊन भेटले होते. पण चेनितलांनी सांगितलं की विधानसभा अवघी 2 महिन्यावर आली, म्हणून आम्ही शहराध्यक्ष बदलू शकत नाही, हाय तेच कंटिन्यू करा. म्हणून ही सगळी नाराज मंडळी पुन्हा थेट दिल्ली दरबारी गेली आणि तिथं आपलं घराणं मांडलंय. त्यांना असं वाटतं की दिल्ली शहरांनी हस्तक्षेप करावा आणि हा वाद मिटवावा. कारण जसं अरविंद शिंदे यांची नेमणूक झाली तेव्हापासून हे दोन्ही गट परस्पराविरोधात भांडतात. त्याचाच फटका गेला लोकसभेत बसला पक्षाला आणि पक्षाच्या उमेदवाराचा पराभव झाला. हे वास्तव आहे. दोन्ही गट एकमेकाच्या विरोधात सातत्याने कुरघोड्या करत असतात आणि त्याचीच परिणिती लोकसभेच्या पराभवात झाली. तरी हे दोन्ही गट सुधारायला तयार नाहीत आणि त्यातनं मग ही एकमेकांच्या विरोधात तक्रारींचा पाडाव असणं पक्षश्रेष्ठींसमोर हे सुरू आहे आणि त्याचंच परिणिती आता थेट दिल्लीपर्यंत जाऊन पोहोचलेली ह्या वादाचं सगळं पुढचा अध्याय. निश्चितच आपण या सगळ्या घडामोडींवर चंद्रकांत लक्ष ठेवून राहणार आहोत. त्यामुळे धन्यवाद. गेल्या वर्षभरापासून मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन आणि उपोषण केलंय. मात्र जरांगे पाटील आता आंदोलन मागे घेतील अशी दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे. आणि या चर्चेवर मनोज जरांगे पाटलांनी मौन देखील सोडलंय. आरक्षण देण्यासंदर्भात सरकारनं तारीख वाढवली किंवा नाही वाढवली तरी आम्ही आता अशा आशा सोडली आहे. आरक्षण देत नाहीत, सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करत नाहीत असा हल्ला बोल जरांगेंनी सरकारवर केलाय. सरकार वारंवार म्हणजे माघार घेणारे गुन्हे. आणखी पुन्हा आणखी 30 तारीख दिली, म्हणजे तारीख का वाढवली? तारीख ते तारीख असं होताना पाहायला मिळतं. त्यांनी वाढिली बी आणि नाही वाढिली तारीख, किंवा त्यांनी घेतले नाही घेतले, तरी आता आम्ही अशा सोडलेली. कारण आरक्षण ते देत नाहीत, सगळे स्वरीची अंमलबजावणी करत नाहीत, ते गॅजेट पण घेत नाहीत. ते धनगर बांधवाला 10 वर्षापूर्वी त्यांनी आश्वासन दिलं होतं पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, त्यांना एसटीत येऊ देत नाहीत. कारण एसटीच्या आरक्षणाला बी धोका दाखवायला येत आता अभियान, त्याच्यामुळं त्यांना येऊ देत नाहीत. ओबीसी आरक्षणाला धोका दाखवलेत, त्यांचेच अभियान सुरू आहेत. ते देवेंद्र फडणवीसांनी दरेकरच्या माध्यमातून सुरू केलेले हे अभियान आहेत. हे रॅल्या फिल्या हे सगळे अभियान आहेत. माझ्या विरुद्ध रचणारे षडयंत्र हे सगळं अभियान आहे. षडयंत्र ही सापळा रचला. आणि आता बातमी. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून एक खळबळजनक भाष्य केलंय. कुणबी मराठा हे खरे ओबीसी नाहीत आणि त्यामुळे त्यांच्यापासून सावध रहा असं आंबेडकर म्हणाले. दुसरीकडे विधिमंडळ सभागृहामध्ये 190 कुणबी मराठा आमदार असून फक्त 11 ओबीसी आमदार आहेत, त्यामुळे आता ओबीसी आरक्षणाला 100% धोका आहे असं देखील खळबळजनक विधान त्यांनी केलंय. आणि दुसरीकडे महाराष्ट्रात SC ST साठी 57 आरक्षित जागा आहेत, तर मराठा ओबीसी विभाजन होऊन ते एकमेकांना मतदान करणार नाहीत आणि त्यामुळे ओबीसींना आपलं आरक्षण वाचवायचं आहे, तर मराठ्यांना ओबीसीमध्ये घुसायचं आहेत, म्हणून SC ST च्या 57 जागा महत्वाच्या आहेत असंही त्यांनी स्पष्ट केलं. कुणबी मराठ्यापासून सावध राहा याच कारण आत्ताच जे सभागृह आहे यामध्ये 190 कुणबी मराठा समाजाचे आमदार आहेत.
190 कुणबीय मराठा समाजाचे आमदार आहेत आणि फक्त 11 ओबीसीचे आमदार आहेत. कुणबी स्वतःला ओबीसी जरी म्हणत असला तरी सभागृहामध्ये तो म्हणतो मी मराठ्यांबरोबर. ओबीसीच्या आरक्षणाला धोका आहे का? 100% धोका आहे. 100% धोका आहे. इलेक्शनच्या अगोदर नाही पण इलेक्शनच्या नंतर आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपच्या कार्यकर्त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्यात. आपले काही कार्यकर्ते हे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता पसरवत आहेत आणि अशा कार्यकर्त्यांमुळे उत्साही असलेला कार्यकर्ता सुद्धा निरुत्साही होतोय. मात्र असे कार्यकर्ते 3 महिने घरी बसले तरी चालेल, 3 महिन्यांमध्ये त्यांना सत्ता देतो असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. तर फडणवीसांनी कार्यकर्त्यांना चांगलीच तंबीसुद्धा दिली आहे. तसंच ज्या कार्यकर्त्यांना लढण्याची इच्छा आहे त्यांनी मैदानात यावं आणि काम करावं असं आवाहन सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी केलं. आपलेही काही कार्यकर्ते अशी असतात जे सकाळपासून संध्याकाळपर्यंत उदासीनता फसवतात. आमच्या नागपूरच्या भाषेतला बुहारी फिरवत होत त्याला भेटणार आता काय होणार आहे, झालं काय पडतो, अंतुले काय भेटलं, अंतुनं कशाला केलं, हे सकाळपासून संध्याकाळ म्हणजे त्याची गाडी फुल स्पीडमध्ये असते त्याची गाडी थोडा टाकतो त्याला पूर्ण थंड करून टाकतो. अशा कार्यकर्त्यांना हा करून विनंती आहे, 3 महिने तुम्ही घरी बसले तर 3 महिने तुम्हाला सत्ता देतो, मग तुम्हाला काय करायचं असेल. ज्यांना लढण्याची इच्छा आहे अशा कार्यकर्त्यांनी मैदानात या. असे मावळे जर सोबत आले तर छत्रपती शिवरायांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये तुमचं सरकार आणून दाखवेल हा विश्वास तुम्हाला देतो. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती या ठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. आता आपल्याला जागं राहून सावध राहून निवडणुकीला सामोरं जायचंय आणि हे कुणीही विसरू नका असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्याचप्रमाणे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव उद्धव ठाकरे यांना जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना पाहिलं तेव्हा मनाला खूप दुःख झालं अशी बोचरी टीका सुद्धा फडणवीस यांनी केली. बघा, कधीकधी पक्ष फुटतात, पक्ष वेगळे होतात, एकमेकांशी पटत नाही, पण ज्यांनी जाज्वल्य हिंदुत्व सांगितलं ते हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे हेही जेव्हा हिरव्या झेंड्याच्या तालावर नाचताना मी बघितले त्यावेळी मला मनापासून दुःख झालं की आता या ठिकाणी खरं म्हणजे कोणाकडनं आपण अपेक्षा करावी. आमचा विरोध कुठल्या जातीला धर्माला नाही आहे, आमचं म्हणणं एवढंच आहे लागून चालून चालणार नाही, लागून चालून आम्ही खपवून घेणार नाही. सगळ्यांना या देशात समान अधिकार असेल, सगळ्यांना समान संधी असेल, पण एका वर्ग विशिष्टाला पकडून यांच्या मतांच्या भरोशावर आम्ही निवडून येऊ असं जर कोणी सांगत असेल तर त्याला कधीतरी आपण उत्तर देणार आहोत की नाही हा प्रश्न आज आपल्या सगळ्यांना या ठिकाणी त्याचं उत्तर द्यायचं. निलेश राणे यांनी अमोल मिटकरींवर जोरदार टीका केली आहे. जेव्हा ज्येष्ठ नेते बोलत असतात त्यावर काही लोकांनी बोलायचं नसतं असा टोला देखील त्यांनी लगावलाय. दरम्यान कुठे राज ठाकरे आणि कुठे तुम्ही, त्यामुळे पातळी पाहूनच टीका करा असा इशारा देखील त्यांनी दिलाय. की आपले आपण कोण आणि राजसाहेब कोण याचा भान ठेवून कोणी जे टीका करत असतील त्यांनी टीका करावी. राजसाहेब कुठे आहेत, आपण कोण आहोत, शब्द काय जपून वापरले पाहिजे ना. आता काचा फुटतायत ना, थोबाट फुटायलाही वेळ लागणार नाही असं माझं म्हणणं होतं. कारण का ज्या पातळीची टीका ते करतात, तुम्ही राजकीय टीका करा काही हरकत नाही, तुम्ही पर्सनल टीका कराल तर मग जे होत आहे त्याच्याहून वाईट परिस्थिती तुमच्यावर येईल. आज जे काही चित्र मी बघतोय म्हणून शेवटचं वाक्य माझं असं होतं की आता शब्द जपून वापरा आणि स्वतःला आवरा.
हा माझा विषय होता. लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात सर्वाधिक जागा जिंकल्यानंतर काँग्रेस पक्षाचा आत्मविश्वास वाढलाय. तर आता विधानसभा निवडणुकीत देखील महायुतीला पराभवाची धूळ चाळण्यासाठी काँग्रेसनं रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. आज विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसच्या दोन महत्त्वाच्या बैठका होणार आहेत. मुंबईमधील हॉटेल लीलामध्ये या दोन्ही बैठका होणार आहेत. प्रदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथलांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या जागा वाटपासंदर्भात गठीत केलेल्या काँग्रेसच्या समितीची सकाळी 10 वाजता आज बैठक होणार आहे आणि त्यानंतर दुपारी 12 वाजता प्रदेश काँग्रेसच्या समितीची बैठक घेतली जाणार आहे. तर या बैठकीला प्रदेश काँग्रेसचे सगळे नेते उपस्थित राहणार आहेत. विशेष बाब म्हणजे मुंबईच्या जागा वाटपासंदर्भात काँग्रेसची 3 सदस्यांची वेगळी समिती गठीत करण्यात आली आहे आणि या समितीमध्ये खासदार वर्षा गायकवाड, काँग्रेस नेते भाई जगताप आणि मुंबईचे माजी पालकमंत्री असलम शेख जागा वाटपासंदर्भात चर्चा करणार आहेत.